नमस्कार, मी सागर पगार. मी आज तुम्हाला लोकल बंधन या भारताच्या पहिल्या मराठी गायडन्स OTT ॲप विषयी माहिती सांगणार. आयुष्यात मार्गदर्शन आणि मार्गदर्शकाची अत्यंत गरज असते. लहानपणी शाळेमध्ये ही महत्त्वाची भूमिका आपले शिक्षक निभावतात, पण त्याही अगोदर आपल्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे आपली आई. कारण आईला अगदी बाळाच्या साध्या रडण्यातनं किंवा हसण्यातनं कळतं की त्याला काय हवंय. पुढे आपण मोठे होतो, अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात. काही मित्र होतात तर काही शत्रू, काही सहकारी तर काही मार्गदर्शक. मार्गदर्शक हा आपल्याला नेहमीच दिशा देण्याचा प्रयत्न करतो, पण त्या मार्गावर चालण्याचं काम आपलं असतं. आणि जर का ती दिशा योग्य असेल तर आपला प्रवास हा यशस्वी ठरतो. लोकल बंधन, भारतातला पहिला गायडन्स OTT ॲप, आयुष्यभराचा अनुभव आणि नवीन तंत्रज्ञानाचा सुरेख संगम म्हणजे लोकल बंधन. लोकल बंधन वर तरुण विद्यार्थ्यांपासून रिटायर्ड लोकांपर्यंत सगळ्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. 200 पेक्षा अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन लोकल बंधन वर आहे. प्रश्न करिअरचा असो की नोकरीचा, आरोग्याचा असो की इन्व्हेस्टमेंटचा, सामाजिक असो की मानसिक, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर लोकल बंधन वर आहेत. 100 लाइक्स में से आपको 10 कॉमेंट आएंगे, तो आपको कॉमेंट से समझ में आएगा कि लोगों को क्या देखना है. कास्टिंग डिरेक्टर्स यांच्या संपर्कात असणं फलदायी होऊ शकतं. भरपूर वाचलं पाहिजे, वेळ मिळेल तेव्हा वाचलं पाहिजे. त्याने आपलं स्क्रिप्ट हे फिल्म रायटर असोसिएशनमध्ये रजिस्टर केलं. माझ्या इंडस्ट्रीमध्ये असे कितीतरी डिपार्टमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खूप उत्तम काम करू शकता. म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंट झालं, त्यानंतर लाइटिंग डिपार्टमेंट झालं, कॅमेरा डिपार्टमेंट झालं, फिल्म असेल, टेलिव्हिजन सिरियल्स असेल, ॲनिमेशन फिल्म असतील, इतकं काम आहे, इतक्या लँग्वेजेसमध्ये काम आहे. आप ॲक्टर हो या आप डॉक्टर हो, आप पायलट हो, आप एंटरप्रेन्योर हो, आप जो कुछ भी करना चाहते हो जीवन में, मग कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाने यावं आणि त्यांनी त्याचा अनुभव प्लस गायडन्स हे इथं मिळतं ऐकायला पाहायला. प्रश्न कोणताही असो, हमखास उत्तर मिळण्याचं एकच ठिकाण म्हणजे लोकल बंधन. याशिवाय प्रीमियम व्हिडिओज या सेगमेंटमध्ये वैविध्यपूर्ण विषयांवरील कोर्सेस उपलब्ध आहेत, जिथे प्रश्नांचं आणि वयाचं कसलंही बंधन नाही. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला. सो मंडळी, आपण आता लोकल बंधन OTT ॲप कसं काम करतं ते बघूया. तुम्ही localbandhan.com वर जाऊन व्हिजिट करू शकता. अगदी तुम्ही ॲपल प्ले स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन सुद्धा हे डाउनलोड करू शकता. आपण एक आता डेमो बघूया. आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे डाउनलोडच करूया. करताय ना तुम्ही? आणि एकदा का हे तुम्ही ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला कळेल की या ॲपवर महाराष्ट्रातले अनेक तज्ज्ञ वेगवेगळ्या फील्ड्समधले तुम्हाला गायडन्स करण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि याचे सबस्क्रिप्शन आहे तरी किती? फक्त वर्षाला 399. भारताचा पहिला OTT गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. बरं, तुम्ही सबस्क्राईब करायच्या आधी या ॲपचा आवाका जाणून घेण्यासाठी आम्ही काही फ्री एपिसोड्स ठेवले, तर चला तर काही एपिसोड्स आपण बघूया. मॅरेथॉन आणि फिटनेसचा प्रवास सुरू करण्याचं योग्य वय काय? जे तुमचं एज असेल तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. यू डोंट हॅव टू थिंक की अरे मी आता 50 वर्षाचा आहे, मी कसं सुरू आता कसं सुरू करणार, आता उशीर झाला असेल, किंवा 60 असेल 70 असेल, नाही आता उशीर झाला. माझी एक मैत्रीण मी म्हणू शकतो, शी स्टार्टेड रनिंग ॲट द एज ऑफ 93. 93 वर्षाची असताना त्यांनी रनिंगची सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं टिल द एज ऑफ 105. मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं. 105 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं, रनर, ॲज अ रनर, ॲथलीट, वर्ल्ड चॅम्पियन होते ते. पण त्यांनी 93व्या वर्षी चालू केलं. त्याच्या आधी हाऊसवाईफ होते. त्याच्या मुलांनी त्यांनी सांगितलं की तू आता फिट आहेस, तू का नाही भाग घेत. तो यू कॅन स्टार्ट ॲट एनी एज. जे तुमचं एज असेल तुम्ही चालू करू शकता. फिटनेस प्रवासाची सुरुवात कशी करावी? किती तुम्ही धावता की किती वजन उचलता इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही रोज काय करता, दॅट इज इम्पॉर्टंट. रोज रेग्युलर आणि कन्सिस्टंट जर तुम्ही राहाल तर तुम्ही हळूहळू जास्त जास्त फिट आणि जास्त जास्त हेल्दी बनू शकता. आणि सोपे व्यायाम,
मी कधी जिममध्ये गेलो नाही, मी कधी जिममध्ये जात नाही, मी घरी व्यायाम करतो. भारतात आपल्याकडे एक अमेझिंग सिस्टम आहे एक्सरसाइजची, त्याला योगा म्हणतात, ते तुम्ही घरी करू शकता. त्याच्यात एक गोष्ट आहे सूर्यनमस्कार, दॅट इज व्हेरी गुड फॉर ओव्हरऑल फिटनेस, ओव्हरऑल हेल्थ. ते तुम्ही घरी करू शकता, एक मिनिट करू शकता, पाच मिनटं करू शकता, एक तास करू शकता. त्यांनी सुरुवात करायची अँड यू कॅन रीच अन अमेझिंग लेवल ऑफ फिटनेस विथ ओनली डुईंग सूर्यनमस्कार. सर्वसामान्य माणसाने मॅरेथॉनची तयारी कशी करावी? जेव्हा एक स्पेशल गोल असेल, स्पेशल एक तुमची इच्छा असेल की मला मॅरेथॉन धावायचं आहे किंवा मला आयर्न मॅन करायचं आहे ट्रायथलॉन मोठा, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल तयारी करायला लागते. अँड सो बिकॉज इट इज मोर स्ट्रेन्युअस, इट इज बियॉन्ड ऑर्डिनरी हेल्थ अँड फिटनेस, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बियॉन्ड ऑर्डिनरी तयारी करायला लागते. बिकॉज द प्रेशर ऑन द बॉडी इज अ लॉट मोर, पण ती तयारी करताना परत हळूहळू हळूहळू आपली जी शरीराची क्षमता आहे ती हळूहळू वाढवायची असते. आणि जितकं तुम्ही हळूहळू वाढवाल तितके इंजरीचे चान्सेस कमी होतात. म्हणजे तुम्ही म्हटलं की आज मला मॅरेथॉन करायचं आहे आणि एक महिन्यात मी मॅरेथॉन करणार, त्याच्यात कदाचित तुमचे इंजरीचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही म्हणत मला मॅरेथॉन करायचं आहे, मी पुढच्या वर्षी करणार, आत्तापासून मी तयारी चालू करतो आणि रोज मी तयारी करणार, मग तुमचे इंजरीचे चान्सेस कमी होतात. मग पाठीचा, गुडघ्याचा आणि कुठल्याही तुमच्या शरीराच्या भागाचा कुठेही तुम्हाला रिस्क नाही, मी नाही म्हणणार, पण खूपच कमी होणार. हेल्दी राहणं म्हणजे तुमच्या दृष्टीने नेमकं काय? मी म्हणतो की तुम्ही कुठल्या प्रकाराने हेल्दी राहाल, फक्त शरीराने नाही पण मनाने सुद्धा, त्याचा शोध तुम्ही करा. कारण तो एक इंडिव्हिज्युअल शोध आहे, ते तुम्हाला तुम्ही ट्रेनर आणून किंवा दुसऱ्या ॲक्टरचं बघून तुम्ही करू शकत नाही. तुम्ही हेल्दी बनू शकत नाही, तुम्ही फिट पण बनू शकत नाही. जसं फिटनेसचं मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट अकॉर्डिंग टू मी इज फिटनेस, तो शोध जो अंदरुनी शोध आहे तो तुम्ही कायम ठेवा. कारण ते सुद्धा बदलत असतं की आपल्याला आयुष्यात काय हवं आहे. जेव्हा मी 15 वर्षाचा होतो तेव्हा मला कोणी विचारलं होतं तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, मला विचारलं होतं, मला म्हटलं मला मनाची शांती पाहिजे. आणि ऑल माय चॉईसेस टिल टुडे आर बेस्ड ऑन दॅट, की ह्याच्यात मला मनाची शांती मिळणार आहे का, किंवा माझी मनाची शांती ह्यांनी भंग होणार आहे का. तर होणार असेल तर मी सोडून देतो. जर कामसुद्धा असेल, ह्याचे माझे 1 करोड रुपये मिळणार आहेत पण मला त्याच्यात मजा नाही येणार, सोडलं. हे सगळे व्हिडिओज बघितल्यावर तुमचा निर्णय आता पक्का झाला असेल. आणि मी असं काय म्हणतोय, मला खात्री आहे तुमचा निर्णय नक्कीच पक्का झाला असेल. आणि आता आपल्या ॲपवर जायचं आणि सबस्क्रिप्शनचं बटन दाबायचं आणि वेगवेगळ्या पेमेंटचे ऑप्शन्स आहेत आणि सबस्क्राईब करायचं. चला तर मी तुम्हाला आपल्या लोकल बंधन ॲपची सैर घडवतो. हल्ली ब्रेकअप आणि पॅचअप ही कॉमन फेज आहे. ब्रेकअप नक्की कोणामुळे झालं, तुझ्यामुळे झालं की माझ्यामुळे झालं, हे एकमेकांना दोष न देता इतर कुठले फॅक्टर्स आपल्या ब्रेकअपला कारणीभूत झाले हे जर समजून घेतलं तर आपल्याला होणारा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो. मी गौरी योहान, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट. गेले 16 वर्ष मी सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्याच अनुभवाच्या आधारे मी ब्रेकअप या विषयावरती एक मॉड्यूल तयार केलेला आहे. आपली पर्सनॅलिटी आपल्याला या ब्रेकअपमधून बाहेर काढायला कशी मदत करते? ब्रेकअपमधून आपण लगेचच बाहेर येतो का? नाही, त्याच्या काही स्टेजेस असतात आणि त्या इफेक्टिवली पार करून आपण बाहेर येऊ शकतो. सो डिनायलपासून एक्सेप्टन्सपर्यंतचा हा प्रवास आपल्याला कसा करता येईल हे आपण या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. मला खात्री आहे की ह्या मॉड्यूलनंतर नक्कीच तुम्ही तुमच्या पॅटर्नमध्ये बदल कराल आणि हेल्दी वेने या ब्रेकअपशी डील करू शकाल.
आपण या ॲपवर आत्ता वेगवेगळे जॉनर्स बघितले, म्हणजे अगदी बायोडेटा कसा बनवायचा, तर रिटायरमेंटनंतर सेव्हिंग्स कसे करावे, आणि सर्वात भन्नाट तर मला ब्रेकअपचा एपिसोड आवडला. त्यामध्ये काय अमेझिंग सोल्युशन दिलं आहे. तर आता आपण या सगळ्या जॉनरमधलं पहिलं जॉनर बघू, आर्ट्स अँड एंटरटेनमेंट. करिअर म्हणून अभिनय क्षेत्रात कसं पुढे जावं? एक गोष्ट कोणतंही क्षेत्र निवडताना महत्त्वाची असते की मला हे क्षेत्र आवडतं, याचा अर्थ त्या क्षेत्राने मला ॲक्सेप्ट केलं असं होत नाही. त्यामुळे त्या क्षेत्राने तुम्हाला ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे हे आधी शोधणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं ॲप्टिट्यूड टेस्ट ही या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची ठरेल की तुम्हाला एखाद्या क्षेत्राची आवड आहे, म्हणजे त्यात गती आहे का, तुम्हाला इंटरेस्ट आहे याचा अर्थ तुम्हाला ते येईल का, आणि त्यात तुम्हाला किती पर्सेंट यश मिळू शकतं, याच्यासाठीची जी टेस्ट असते ती टेस्ट मला वाटतं सगळ्यांना दिशादर्शक ठरू शकते. आणि अशी टेस्ट सगळ्यांनी करून घ्यावी. आपल्या पॅशनच्या बाबतीत सुद्धा आपण नेमके कुठे आहोत हे अनेकांना कळत नाही. त्यांनी वर्ल्ड सिनेमा पाहिलेला नसतो, म्हणजे बघायचे हिंदी सिनेमे आणि नंतर कुठला तरी कमी बजेटच्या मराठी सिनेमामध्ये कुठला तरी चौथा पाचवा असिस्टंट होऊन काम करायचं आणि मग त्याच्यातच एक छोटा रोल मिळाला तर आनंद मानायचा, ह्याला करिअर म्हणत नाही. तर ही करिअर आहे का ही हाऊस आहे हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखायला शिकलं पाहिजे. आणि मग ते ओळखल्यावर आपला प्रवास कोणत्या रस्त्यांनी करायचा आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मुलींनी या मनोरंजन क्षेत्रात येताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? मुलींच्या बाबतीत तर मी खूप क्लिअरली सांगेन की मुलींना एक सिक्स सेन्स असतो. समोरचा माणूस हा बरोबर बोलतोय, काय बोलतोय, त्याच्याकडून आपल्याला त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, तो काय पद्धतीने अप्रोच होतोय, त्याच्यावरून तो माणूस सरळ आहे का नाही हे आपल्याला समजतं. त्याच्यामुळे समजलेल्या गोष्टीकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाही. आणि अशी माणसं तुम्हाला कधीच काम देत नसतात हेही लक्षात ठेवायचं. हाऊस म्हणून ऍक्टिंग करणं आणि ऍक्टिंगकडे करिअर म्हणून पाहणं याबद्दल काय सांगाल? एक प्रकार म्हणजे व्यवसाय म्हणून अभिनय करणं आणि दुसरा म्हणजे पॅशन म्हणून अभिनय करणं. जेव्हा आपल्या मनामध्ये पॅशन असते तेव्हा त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण आपण घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचा आपल्याला कायमच उपयोग होतो. तुम्हाला केवळ व्यवसाय म्हणून करायचं असेल, केवळ हाऊस म्हणून करायचं असेल, तर मग संधीची वाट बघायची, त्यातून कदाचित दुसरी संधी, त्यातून कदाचित तिसरी संधी, चौथी संधी असं होऊ शकतं. मनोरंजन क्षेत्रांमध्ये ऍक्टिंग व्यतिरिक्त अजून कोणत्या संधी उपलब्ध आहेत? कॅमेराच्या मागे इतर अनेक तांत्रिक अंग मनोरंजन क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. ती आपल्याला माहितीच नसतात. आपल्याला वाटतं की केवळ अभिनय करणं म्हणजेच या क्षेत्रात येणं, पण लेखनापासून दिग्दर्शन, एडिटिंग, कॅमेरा किंवा म्युझिक, साऊंड याशा अनेक संधी आता उपलब्ध आहेत. आणि त्यात सेक्स नो बार, म्हणजे पुरुष स्त्री असा काही फरक त्याच्यामध्ये नसतो. लेखकांची फार उणीव आहे, त्यामुळे तंत्रशुद्ध लेखन कसं करायचं हे सुद्धा शिकणं अत्यावश्यक आहे. त्याला खूप डिमांड आहे. हे सुरुवातीलाच जर लक्षात आलं की आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोष्टीमध्ये जास्त रस आहे, तर आपण आपली प्रोग्रेस त्या दिशेने करू शकतो. अभिनय शिकताना कोणत्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास होणं गरजेचं आहे? तुम्हाला लॉंग रनिंग करिअर जर करायचं असेल तर तुम्हाला तुमची भाषा, डिक्शन याच्यावर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. अभिनयाचे जे बेसिक प्राथमिक धडे आहेत ते घेणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या मनात आहे, जे संवाद तुमच्याकडे आले ते तुमच्या चेहऱ्यावर आधी उमटणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही दीर्घकाळ या प्रोफेशनमध्ये टिकू शकता. कोणत्याही कलाकारासाठी भाषा किती महत्त्वाची असते? तुम्हाला तिन्ही भाषांवर जर प्रभुत्व असेल तर तुमच्या ऑडिशन्स फार चांगल्या होतात. तुम्हाला आधी विचारलंच जातं मुळात की तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषांमध्ये चांगलं बोलता येतं. तिथेच पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे की तुमच्या काही ऑडिशन्स घेतल्या जातात. आणि तिसरा टप्पा आहे की त्यातून स्क्रुटिनाइज होऊन आणखी शॉर्टलिस्ट होऊन मग तुम्ही डिरेक्टरपर्यंत पोहोचता. मला वाटतं सध्या हिंदी आणि मराठीमध्ये साधारणतः हीच पद्धत आहे. अनेक असे ऐतिहासिक शोज असतात, फिल्म्स असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला शुद्ध बोलावंच लागतं. त्यामुळे आपल्याला शुद्ध बोलता आलं तर अशुद्ध बोलणं सोपं आहे, पण अशुद्ध बोलत असलो तर शुद्ध बोलणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपली डिक्शन ही शुद्ध असलीच पाहिजे. आपल्याला प्रमाण मराठी आणि प्रमाण हिंदी
ही चांगली बोलता आली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा क्लासेस आहेत, ते आपण घेतले पाहिजे. चांगलं मराठी कानावर पडेल कसं याबाबत दक्ष असलं पाहिजे. हिंदी चांगलं हिंदी आपल्या कानावर कसं पडू शकेल याच्यासाठीही दक्ष असलं पाहिजे. इंग्रजीसुद्धा अनेक वेळेला आपण बघतो की अनेक कलाकार असे असतात की इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असला की ते गडबडतात. त्यामुळे तिन्ही भाषांमध्ये खरं तर आपल्याला बोलता आलं पाहिजे. मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना वय हा मुद्दा कितपत महत्त्वाचा आहे. इन एंटरटेनमेंट इंडस्ट्री देर इज नो एज बार. कलाकाराला कधीच मरण नसतं, म्हणजे बाकीच्या लोकांना तरी रिटायरमेंट असते, कलाकाराला कधीच रिटायरमेंट नसते. इफ यू आर गुड इन युअर जॉब तुम्हाला आयुष्यभर काम मिळत राहू शकतं. आणि जाहिराती असतील, वेब माध्यम असेल किंवा चित्रपटातसुद्धा तुम्हाला नक्की भूमिका मिळू शकतात. अभिनय क्षेत्रात येण्याआधी महिलांनी कुठल्या गोष्टी समजून घ्याव्या? तीन गोष्टी खूप आवश्यक. एक म्हणजे टॅलेंट, दुसरं म्हणजे मेहनतीची तयारी आणि तिसरं म्हणजे फिल्म इंडस्ट्री आहे. तुम्हाला अभिनय तुमचा कसा समृद्ध होत राहील, तसंच माणूस म्हणून तुम्ही कसे समृद्ध होत राहाल. मी तर लहानाची मोठी असंच ऐकत झाले की अरेबाबा फिल्म इंडस्ट्री, अरेबाबा फिल्म इंडस्ट्री. पण केवळ या इंडस्ट्रीतल्याच नाही, तर आता मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगू इच्छिते की तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यासाठी इतक्या संधी आता उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करण्याची गरज नाही. कलाकार होऊ इच्छिणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? जे नवोदित इच्छुक आहेत या इंडस्ट्रीत येण्यासाठी, मी फक्त मुलींसाठी बोलत नाही, मुलांसाठी सुद्धा बोलते, की त्यांनी टू फॉल बॅक असं काहीतरी असलं पाहिजे त्यांच्याजवळ. कारण सिनेमाच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच लोकांना ॲक्टरच बनायचं असतं, त्यामुळे प्रत्येक वेळेला काही तुम्हाला ॲक्टर म्हणून यश मिळेलच असं नाही, तुम्हाला तेवढ्या संधी मिळतीलच असं नाही. याची तयारी ठेवली पाहिजे, भरपूर स्ट्रगल करायची तयारी ठेवली पाहिजे आणि त्याच्या जोडीला आयुष्य पण चालत राहिलं पाहिजे यासाठी काहीतरी एक फॉलबॅक ऑप्शन असणं अत्यावश्यक आहे. आमचं ॲप हे अलिबाबाची गुहा आहे, पण तुम्हाला असं वाटलं असेल ना की यामध्ये फक्त तरुणांसाठी मार्गदर्शन आहे? बिलकुल नाही. इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गृहिणींपासून ते अगदी नोकरी व्यवसाय करण्यासाठी सुद्धा आहे. आणि या सगळ्याची किंमत आहे तरी किती? 399. बरं, पण यात असलेलं जे मार्गदर्शन आहे ते अमूल्य आहे. बघा, फक्त 399 तुम्हाला एक असा मित्र मिळतो जो तुम्हाला योग्य दिशा देतो. तुमचा मित्र तुमच्या मदतीला. लोकल बंधन. आपल्या गावात हॉस्पिटल नाही, गरजेला 40-50 किलोमीटर लांब मुंबईला लोकांना जावं लागतं, या जाणीवेतून एका मुलानं 20 वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर आपल्या गावात 50-bedded प्रीमियम हॉस्पिटल सुरू केलं. आपल्या एका मराठी मुलाने अगदी प्रतिकूल परिस्थितीमधनं इंटिरियर डिझायनिंगची सुरुवात केली आणि आज त्याचं मॉरिशियस सारख्या देशामध्ये एक स्वतःचं भव्य रेस्टॉरंट आहे. आणि ही यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचत नाही ही खरी खंत आहे. त्याचकरिता लोकल बंधन भारताच्या पहिल्या OTT गायडन्स ॲपने एक नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस केला आहे, बिझनेस हिरोज. आणि या बिझनेस हिरोजच्या माध्यमातून तुमच्या प्रवासाची आम्ही एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवणार आहोत आणि तुमची ही यशोगाथा सर्वदूर पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करणार. बिझनेस हिरोजच्या माध्यमातून तुम्हाला समजा एक्सपान्शन करायचं असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टर्स शोधायचे असतील किंवा मेन मी म्हणेन की ब्रँडिंग, मार्केटिंग आणि तुमच्या रिलेटिव्सना किंवा लहानपणच्या मित्रांना ही समजा यशोगाथा जाणून घ्यायची असेल तर हे उत्तम सोर्स आहे. क्या आणि अशी उत्तम भरारी घेण्यासाठी लोकल बंधनचा बिझनेस हिरोज नक्कीच फायदेशीर ठरेल याचा मला विश्वास वाटतो. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.